न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात भारताने 6 विकेटने शानदार विजय मिळवलाय आणि या विजयासह भारताने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 204 धावांचं आव्हान ठेवलं होतं. KL राहुल, श्रेयस अय्यर आणि विराट कोहली यांच्या जोरावर भारतानं विजय मिळवला. या सामन्यात काही विक्रमांची देखील नोंद झाली आहे. बघूयात या सगळ्या मॅचवरचं सविस्तर विश्लेषण एमकेएनच्या खास सेगमेंट टर्निंग पॉइंट मध्ये. एमकेएन विश्लेषक भालचंद्र सोगळेकर समवेत. मी भालचंद्र सोगळेकर परत एकदा घेऊन आलोय विशेष कार्यक्रम टर्निंग पॉइंट फक्त एमकेएन मराठीवर. फक्त 5 दिवसांपूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ओडीआयची शेवटची मॅच खेळली गेली भारतामध्ये. त्यानंतर भारतीय संघाचं न्यूझीलंडमध्ये प्रयाण झालं. जवळजवळ 12,000 किलोमीटर प्रवास करून, 14 तासाचा प्रवास करून आणि 7.5 तासाचा टाइम डिफरन्स असताना भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये पोहोचला आणि 2 दिवसातच त्यांना परत आता नवीन मालिका सुरू होतीये. T20 नवीन मालिका खेळायला त्यांची आज सुरुवात झाली. हा अतिशय भारतीय संघाच्या दृष्टीने आणि यांच्या सर्व संघ व्यवस्थापन आणि बाकीचे सपोर्ट स्टाफ आहे त्यांच्या दृष्टीने अतिशय अवघड क्षण आहे. कारण जेट लॅग नक्की असणार आहे. जेट लॅग मध्ये तुम्ही जाऊन 2 दिवसाच्या आत परत दुसरी मॅच खेळता ही खूप अवघड परिस्थिती आहे. विराट कोहली म्हणतो की हा जेट लॅग आम्हाला माहिती होते की नक्की आहे आणि आमच्या संघातल्या बऱ्याचशा खेळाडूंना जेट लॅगचा त्रास होतोय, परंतु आम्ही पॉझिटिव्हली असा विचार केला की जेट लॅग असो काही असो आपल्याला खेळायचंय मॅच आणि मॅच खेळून आपल्याला चांगला परफॉर्मन्स देऊन मॅच जिंकायचा प्रयत्न करायचा आहे. हे जे स्पिरिट आज भारतीय संघाने आणि कप्तानाने दाखवलं ते खरंच अतिशय वाखाणण्याजोगं आहे. एकतर जेट लॅगचा सामना करायचा, त्याचबरोबर न्यूझीलंड मधली वेगळी हवा, तिथले वेगवेगळे पिचेस, त्याचबरोबर तिथल्या कंडिशन्स, विंडी वेदर या सगळ्याशी जुळवून घेऊन मॅच खेळायची आणि एकही प्रॅक्टिस मॅच न होता डायरेक्ट मॅच मध्ये T20 उतरून आंतरराष्ट्रीय सामना खेळायचा हे आजकालच्या प्रोफेशनल क्रिकेटर्सचं एक काय म्हणतात त्यांना कंपल्शन होऊन बसलेले. त्यांच्याकडे दुसरा चॉईस नाही, त्यांना हे असंच करायला लागणार आहे आणि असंच करतायत ते. दुसरी गोष्ट म्हणजे विराट कोहली आज म्हणतो की वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड आणि भारताची जी मॅच झाली ओडीआयची त्याच्यामध्ये न्यूझीलंड संघांनी भारताचा पराभव केला आणि एक अतिशय काय म्हणतात त्याला सर्व प्रेक्षकांची अपेक्षा असताना आणि एक फेवरेट संघ असताना न्यूझीलंडनी भारताला परत पाठवलं. हे कुठेतरी ही आठवण भारतीय संघाच्या मनात नक्की असणार. परंतु विराट कोहली पुढे असंही म्हणतो की न्यूझीलंडचा संघ आहे हा अतिशय चांगला खेळतो. ग्राउंडवर ते कधीही स्लेजिंग करत नाहीत, कधी मिसबिहेव करत नाहीत, ते संघभावनेने खेळतात, त्याचबरोबर अतिशय कॉम्पिटेटिव्ह स्पिरिटनी ते संघात एकत्र येऊन खेळतात. ह्या सर्वांचा विचार करता विराट कोहली म्हणतो की माझ्या मनात अशी सूड घेणं वगैरे अशी भावना न्यूझीलंडच्या खेळाडूंबद्दल येत नाही. हे दोघांनी एक दुसऱ्या संघाला दिलेलं मला वाटतं अतिशय चांगलं कॉम्प्लिमेंट आहे आणि ह्याच चांगल्या भावनेमध्ये ही जी T20 मालिका आहे, त्याच्यानंतर ODI मालिका, टेस्ट सिरीज आहे, ही ह्याच चांगल्या परस्पर भावनेमध्ये खेळली जाईल याच्याबद्दल मला खात्री आहे. आजच्या संघाच्या बद्दल, आजच्या मॅच बद्दल जर विचार केला तर आज पहिली T20ची मॅच इडन पार्क ऑकलंड येथे खेळली गेली. भारताने आज नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मला वाटतं नवीन ठिकाणी खेळायला गेलेत, बरेचसे प्लेयर्स न्यूझीलंडला पहिल्यांदा गेले असतील, त्यांना सवय नाही तिथल्या विकेट्सची जुळवून घ्यायची आणि त्या दृष्टीने विकेट कसं खेळतंय, काय आहे, कंडिशन्स काय आहेत हे बघण्यासाठी आज पहिलं क्षेत्ररक्षण करून थोडा अंदाज घेणं हे आज गरज होती आणि त्यामुळे मला वाटतं हा अचूक निर्णय विराट कोहलीने घेतला. आज भारतीय संघात शिवम दुबे या ऑलराऊंडरला संधी मिळाली, त्याचबरोबर कुलदीप यादव जो मागच्या ODI सिरीजमध्ये शेवटची मॅच खेळला होता त्याच्याऐवजी यजवेंद्र चहल याला संधी भारतीय संघात मिळाली. आज परत KL राहुलनी विकेट किपिंग साठी त्याची निवड करण्यात आली आणि त्यामुळे नॅचरल ऋषभ पंत बाहेर बसला. कुठेतरी त्यामुळे असं वाटलं की एक संघाची फलंदाजी जी बॅटिंग ऑर्डर जी आहे ती थोडीशी स्ट्रॉंग झाल्यासारखी नक्कीच वाटत होती. KL राहुलनी एक जागा विकेट किपिंगची केल्यामुळे बॅट्समन ऍड होऊ शकला.
दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ 5 बॅट्समन 2 ऑलराऊंडर आणि 4 बॉलर्स यासह तो आज खेळत होता. त्यामुळे 5 चांगले बॅट्समन, प्युअर बॅट्समन, 6 चांगले गोलंदाज आणि चांगले क्षेत्ररक्षणाची टीम, अशा दृष्टीने न्यूझीलंडचा संघ नक्कीच तुल्यबळ होता. अच्छा, विकेटचा जर विचार केला तर विकेट अतिशय हार्ड होतं, विकेटवर गवत अजिबात नव्हतं. विशेष आहे, म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे, न्यूझीलंडने गेल्यानंतर नॉर्मली ते आपल्याला ग्रीन विकेटनी ग्रीन टॉप करून आपल्याला आमंत्रण देतात, परंतु आज विकेट बघितलं तर विकेटमध्ये बॉलरसाठी काही नव्हतं, बॅटिंगसाठी विकेट दिसत होतं. त्याचप्रमाणे आउटफील्ड लाइटनिंग फास्ट होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्राउंड छोटा आहे, त्यामुळे बाउंड्री सहज क्लिअर करता येण्यासारखी होती. अशा बॅटिंगसाठी आयडियल अशा परिस्थितीमध्ये न्यूझीलंडने आपला धाव सुरुवात केली. मार्टिन गुप्तिल आणि मुंद्रो या दोघं ओपनिंग बॅट्समननी आज न्यूझीलंड संघाची सुरुवात केली आणि दोघांची अतिशय चांगली पार्टनरशिप झाली. 80 रनची दोघांनी पार्टनरशिप केली. गुप्तिल 30 रन गुप्तिलने केल्या तर मुंद्रो हा पुढे छान खेळून 59 धावा त्यांनी खेळल्या फक्त 42 चेंडूमध्ये. अतिशय चांगली पार्टनरशिप होती आणि 80 रनचं त्यांनी एक संघाला चांगली सुरुवात करून दिली असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर केन विल्यम्स आणि रॉस टेलर हे दोघे जे फलंदाज आहेत, त्यांना एक तर भारतीय गोलंदाजी खेळायची पण सवय आहे आणि अतिशय अनुभवी खेळाडू आहेत आणि अतिशय चांगले खेळाडू आहेत दोघे. विल्यम्सनी आज 51 धावा केल्या फक्त 26 चेंडूंमध्ये. तर रॉस टेलर हा ओल्ड त्यांचा वॉर हॉर्स म्हणायला हरकत नाही बॅटिंगचा, त्यांनी 54 धावा केल्या फक्त 27 चेंडूमध्ये. आणि या सर्व लोकांच्या अतिशय चांगली बॅटिंगचा फलस्वरूप न्यूझीलंडच्या 203 धावा झाल्या 20 षटकामध्ये. भारतीय गोलंदाजी जर विचार केला तर आज काही फारशी कोणाची गोलंदाजी फारशी चालली नाही. फक्त एक बुमराचा अपवाद वगळता त्यांनी 31 रन दिल्या 4 ओव्हर्समध्ये आणि त्यांनी डेथ ओव्हर्समध्ये 2 ज्या ओव्हर्स टाकल्या त्याच्यामध्ये फक्त 16 रन दिल्या. आणि त्या 16 रन त्यांनी दिल्यामुळे, तेव्हा बॅट्समनचे सगळे फॉर्म मध्ये चांगले खेळत असताना सुद्धा त्यांनी फक्त 16 रन दिल्यामुळे न्यूझीलंडची धावसंख्या मला वाटतं ऍटलिस्ट 15 रननी कमी झाली असं मला नक्की वाटतं. अशा 230 धावसंख्येला उत्तर देताना भारतीय संघाने आपली फलंदाजीला सुरुवात केली, परंतु फलंदाजीला सुरुवात केल्यावर काही फार आज त्यांची सुरुवात चांगली झाली असं म्हणता येणार. आज रोहित शर्मा हा जो सध्या चांगल्या फॉर्ममध्ये खेळाडू आहे तो 6 धावांवर आउट झाला आणि परत एकदा राहुल आणि विराट कोहली यांना एकत्र येऊन टीम बिल्ड करायची, इनिंग बिल्ड करायची आज गरज होती. दोघांनी हळू सुरुवात केली, चांगले एक एक दोन दोन करत करत त्यांनी जम बसवण्याचा प्रयत्न केला. थोडासा आज न्यूझीलंडच्या क्षेत्ररक्षकांनी पण भारतीय संघाला मदत केली. एक राहुल जेव्हा रनआउट त्याचा वाचला तेव्हा विराट कोहली आणि राहुल दोघंही कुठल्याही एंडला थ्रो मारून सुद्धा दोघांपैकी कोणी रनआउट होऊ शकत होतं अशी परिस्थिती होती. परंतु न्यूझीलंड आज संघ थोडासा चुकला रनआउट करण्यामध्ये. त्याचबरोबर कोहलीचा एक कॅच होता तो सोथीने ड्रॉप केला. असे दोन अपवाद आज न्यूझीलंड क्षेत्ररक्षकांकडून बघायला मिळाले. खरं म्हणजे न्यूझीलंडची क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर असतं, ते डाईव्ह मारायला पुढे मागे बघत नाहीत, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण करतात, एक एक धावासाठी ते समोरच्या संघाला झगडायला लावतात. परंतु आज हे दोन चान्सेस गेल्यामुळे थोडंसं कुठेतरी आज मॅचला थोडासा त्यांच्या बाजूनी सेटबॅक नक्की मिळाला असेल. कोहली आणि राहुल यांची अतिशय चांगली पार्टनरशिप झाली, त्यांनी दोघांनी 99 रनची पार्टनरशिप केली आणि अतिशय चांगलं फाउंडेशन होतं भारतीय पुढच्या फलंदाजांना करण्याचं. राहुलनी 56 धावा केल्या तर कोहलीनी 45 धावा केल्या. कोहलीचा जो आजचा झेल होता अप्रतिम होता, स्पेक्टॅक्युलर कॅच असं म्हणायला हरकत नाही. गुप्तिलनी पळत येऊन पुढे येऊन परत पुढे डाईव्ह मारून जो जस्ट बॉल जो उचलला अप्रतिम कॅच होता, त्यामुळे कोहली आउट झाला. आणि कोहली आउट झाल्यानंतर थोडीशी जरा अशी परिस्थिती निर्माण झाली होती की आता पुढचे जे मिडल ऑर्डरचे जे फलंदाज नवोदित फलंदाज आहेत ते म्हणजे श्रेयस अय्यर, मनीष पांडे आणि शिवम दुबे हा जो ऑलराऊंडर, या तिघांवर जबाबदारी होती आज पुढे संघाला पुढे घेऊन जायची आणि 204 धावसंख्या पार करण्याची. श्रेयस अय्यर आल्यापासून आज चांगल्या फॉर्म मध्ये होता. त्याच्या बॉडी लँग्वेजवरून क्लिअर कळत होतं की हा माणूस आज काहीतरी ठरून आलाय फलंदाज चांगलं खेळायचं आणि त्या पद्धतीने त्याची फलंदाजीला सुरुवात केली. शिवम दुबेही चांगली फलंदाजी करत होता, 14 धावा केल्या परंतु तो आउट झाला लवकर. परंतु मनीष पांडेनी ह्याला अय्यरला चांगली साथ दिली, त्यांनी 14 धावा नाबाद राहिला. आणि ह्या दोघांची जी पार्टनरशिप आहे त्या पार्टनरशिपनी आज भारतीय संघानी धावसंख्या 204 धावसंख्या ती पार करून न्यूझीलंडवर 1 ओव्हर बाकी ठेवून मात केली.
स्मॉल बाउंड्रीज होत्या, स्टेट बाउंड्रीज खूप जवळ होत्या आणि न्यूझीलंडच्या गोलंदाजीला पिच कडून काहीच मदत मिळत नव्हती. या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतीय फलंदाजी अतिशय चांगली झाली. हे दोन्ही बाजू बघता भारताने आज अतिशय चांगला विजय मिळवला. आजच्या फलंदाजीचा जर विचार केला तर भारतीय फलंदाजांची जी पार्टनरशिप एक झाली राहुल आणि कोहली यांची 99 धावांची, ते एक चांगलं फाउंडेशन आज भारतीय संघ फलंदाजीला मिळालं. परंतु माझ्या दृष्टीने आजचा मॅचचा टर्निंग पॉइंट जो होता तो म्हणजे नवोदित श्रेयस अय्यर यांनी केलेल्या 58 नाबाद 58 धावा. प्रतिकूल परिस्थितीमध्ये खेळायला आला आणि त्यावेळेला मॅचची जी परिस्थिती ती खूप अवघड होती. म्हणजे रन रेट 11-12 पर्यंत वरती गेलेला होता आणि एखादी विकेट त्यावेळेला जर पडली असती किंवा थोडासा रन रेट कमी झाला असतं तर आज भारताला मॅच अवघड होती. परंतु ह्या फलंदाजांनी, नवोदित फलंदाजांनी, कूल हेड असलेल्या फलंदाजांनी अतिशय चांगली फलंदाजी केली. पहिल्यांदा सावध सुरुवात करत करत त्यानंतर त्यांनी जो खेळ केला आणि त्याचे आज विशेषतः त्याचे जे स्ट्रोक्स जे लागत होते ते अगदी क्लीन शॉट होते. तो शफल होऊन ऑफसाईडला जात होता आणि लेगला मारत होता, त्याचबरोबर तो कधी विड्रॉ होऊन ऑफस्टम्पच्या बाहेर शॉट चांगले खेळत होता. एकंदरीत त्याची फलंदाजी अतिशय चांगली झाली आणि त्याच्यामुळे आज भारताने मॅच जिंकली आणि त्याचबरोबर श्रेयस अय्यरलाच आजच्या मॅचसाठी मॅन ऑफ द मॅचचं प्राईज मिळालं. एकंदरीत भारताचा आजचा विजय हा रोमहर्षक विजय ठरला. परंतु न्यूझीलंडला थोडासा आता असा विचार करून त्यांनी पुढच्या मॅचला थोडी स्ट्रॅटेजी चेंज करायला हवी. त्यांनी भारतीय फलंदाजांचा विचार करता त्यांना थोडस ग्रासी विकेट द्यायला पाहिजे ज्याची न्यूझीलंडला सवय. अर्थात भारताकडे पण गोलंदाजी चांगली आहे त्यामुळे न्यूझीलंडला पण त्रास होऊ शकतो, पण कुठेतरी चान्स घेण्याची गरज आहे. जर तुम्ही अशी बॅटिंग विकेट ठेवली तर भारताची बॅटिंग चांगलीच आहे. तर मला वाटतं न्यूझीलंड पुढच्या मॅचला मला वाटतं थोडासा विचार करून एक गवत असलेली खेळपट्टी ठेवेल ज्याच्यावर बॉल लॅटरल मुव्हमेंट होईल, जो ज्या कारणाने भारतीय फलंदाजांना थोडीशी कठीणाई होऊ शकते. पुढची मॅच काय होते, पुढच्या मॅचची उत्सुकता आपल्या सर्वांना आहेच. पुढची मॅच असेल 26 तारखेला. त्याचं विश्लेषण घेऊन मी 27 तारखेला संध्याकाळी 8:30 आपल्यासोबत परत हजर राहील. तोपर्यंत मी भालचंद्र जोगळेकर आपली रजा घेतो एमकेएन मराठीच्या खास कार्यक्रम टर्निंग पॉइंट. धन्यवाद.